महाराष्ट्र राज्याच्या आश्रमशाळा संस्थाचालक संघटनेच्या कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील तेरवाळ प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेचे संस्थापक बाबासाहेब सावगावे यांची एकमतानं निवड करण्यात आली. या निवडीचं पत्र आश्रमशाळा संस्थाचालक संघ महाराष्ट्र राज्य संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी नुकतंच त्यांना दिलं आहे. बाबासाहेब सावगावे व प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेच्या माध्यमातून जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळेच्या संस्थापकांना बरोबर घेऊन गेल्या अनेक वर्षापासून उत्कृष्ट कार्य करीत आहेत. त्यांच्या या कार्याची दखल घेऊन त्यांची कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. यावेळी बोलताना बाबासाहेब वडगावकर म्हणाले, सावगावे धडाडीचे व कल्पक व्यक्तिमत्व असून आश्रमशाळेसंबंधी असणाऱ्या अडचणीविषयी ते नेहमी मार्ग काढत असतात. अधिकारी वर्ग व राजकीय नेत्यांचे चांगले संबंध असून त्याचा फायदा संस्थाचालक, मुख्याध्यापक, शिक्षक व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी होणार असल्याचं सांगितलं. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते नूतन जिल्हाध्यक्ष बाबासाहेब सावगावे यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात जे के माळी, माणिकला राठोड, संजीव नाईक, दरिकांत कोळेकर यांच्यासह पदाधिकारी मोठ्या संख्येनं उपस्थित होते. मराठी एस न्यूजसाठी कुरुंदवाडहून संदीप आडसूळ. मी बाबासाहेब सावगावे, माझी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व आश्रमशाळेच्या संस्थाप्रमुखांनी एकमतानं बिनविरोध अशी निवड केली. कारण खात्याशी प्रलंबित प्रश्न आहेत शिक्षकांचे, ते सोडवण्याच्या दृष्टीनं मी जिल्हाध्यक्ष म्हणून या नात्यानं त्या शिक्षकांचे प्रश्न असोत किंवा संस्थेचे प्रश्न असोत, ते प्रामाणिकपणानं माझ्यावर जी जबाबदारी सोपवल्यात, जे विश्वासानं माझ्याकडे जे पद दिले आहेत त्या पदाला मी न्याय द्यायचा प्रामाणिकपणानं प्रयत्न करणार आहे. तसंच या जिल्ह्यातील सर्व संस्थाप्रमुखांनी जी माझ्यावर जबाबदारी दिल्या त्या जबाबदारीचं सोनं करून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. आणि ज्या संस्थाप्रमुखांनी माझ्यावर जी अध्यक्ष म्हणून जी जबाबदारी दिली त्याबद्दल त्या सर्व संस्थाप्रमुखांचं मी मनापासून आभार मानतोय.